आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि सुरुवातीलाच एक बातमी आहे बीडमधल्या एका अनोख्या राजकारणाची. बहीण भावांमधलं अर्थातच मुंडे बहीण भावांमधलं द्वंद्व हे सगळ्या महाराष्ट्राला चांगलंच माहिती आहे. महाराष्ट्रातली कुठलीही निवडणूक असो बीड जिल्ह्याशी त्याचा संदर्भ असला की मुंडे विरुद्ध मुंडे असा वाद आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळतो. मग अगदी लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची किंवा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलीही पंकजा मुंडे यांच्या विरोधात कायमच धनंजय मुंडे जोर लावून निवडणुकीच्या मैदानात उतरतात आणि दरवेळेला एकमेकांच्या पराभवासाठी डाव आणि प्रतिडाव टाकले जातात. मुंडे बहीण भावांच्या या वादात यावेळेला मात्र तिसऱ्याचाच फायदा झाल्याची घटना बीड जिल्ह्याच्या केजमध्ये पाहायला मिळते. बीडच्या केजमध्ये काँग्रेसनं बाजी मारले होय दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण इथे तंतोतंत खरी ठरली आहे. नुकत्याच बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये विजयाच्या आणि सत्ता स्थापनेच्या श्रेयवादावरून मुंडे बहीण भावांमध्ये काहीशी जुंपली होती आणि याचा नेमका फायदा उचलला तो काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी. थेट जाऊयात आपण पंकजा मुंडे बोलतायत तिथे. मी नामधारी मंत्री आहे माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही आम्ही एका शब्दाने पुढच्या 3 वर्ष नाव येणार नाही तुमचं. पण तुमचा जर पालक तुम्ही आहे तर आम्ही जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार झाला कुणाला विचारणार. वाळू माफियाचा गोंधळ चालाय कुणाला विचारणार. एक अधिकारी म्हणतो मला रिव्हॉल्वर द्या संरक्षणासाठी आम्ही कुणाला द्या विचारणार. या आम्ही कोणते रस्ते केले कोणते नाही रस्ते केले याचं श्रेय घेण्यापेक्षा स्वतः रस्ते आणा ना स्वतः विकास करा ना. आम्ही नाही सांगणार काही रस्ते आमच्या काळात दिलेत. आम्ही हा सुरेन हा जयत्र करून दाखवायला तयार आहोत. तुम्ही जे प्रश्न विचारले तेवढ्याच प्रश्नाचे उत्तर जसे उत्तर द्यावे लागतात तसे सभागृहामध्ये सुद्धा द्यावे लागतात. त्यामुळे आम्ही बोलतोय कारण तुम्ही दुसरं बोलून बातमी होऊ शकते पण जनता फार हुशार आहे. त्यातल्या त्यात बीडची जनता तर फारच हुशार आहे. इतकी हुशार आहे की बरोबर सगळ्यांना साईज मध्ये ठेवते. जास्त उडू देत नाही. कुणाची पतंग कुठे कापायची हे बीड जिल्ह्याच्या जनतेला चांगलं माहिती. आम्हाला पण बीड जिल्ह्याच्या जनतेची प्रचंड धाक आणि भीती आहे. त्यांच्या बरोबर नतमस्तक राहिल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आता जे आहे ते जनतेच्या हिताचे काम तुम्ही केले आम्ही जाहीर शाबासकी देऊ. पण तुम्ही जर तुमचे कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी ही आणलेली आहे सत्ता आणि तुमचे घरं भरण्यासाठी तर हे योग्य नाही. अहो आम्ही एवढं शिस्तीत काम केलं. माझं मंत्रालय तुडुंब भरलेलं असायचं माझं घर तुडुंब भरलेलं असायचं. तरी एखाद्याची भेट नाही झाली तर तो नाराज व्हायचा गर्दीत भेट नाही झाली. अरे बाबा मी भेटले नाही असं नाही गर्दी होती. आता तर अनेक कार्यक्रम रद्द व्हायले. मीडिया आहे ते माझ्या समोर. कालचे दौरे झाले का झाले का उद्घाटनाचे दौरे का नाही झाले. तुम्ही आम्हालाच फक्त माईक घेऊन येतात. कधीतरी विचारा तिकडे एवढ्या घटना गेल्या गेल्या 2.5 वर्षात एकही माईक तुम्ही तिकडून घेतला नाही. मला सांगा तुम्ही आज माझ्या कोविडचा त्रास होतोय बोलताना खोकला येतोय. मला आता डॉक्टरनी सांगितले की माझ्या फुफ्फुसाची स्कॅनिंग करावी लागेल एका बाजूला दुखतंय मला. तरी माझे कार्यक्रम ठरले होते मी आले. म्हणजे जे काय करायचे 30 तारखेनंतर करा. आज कमिटमेंट ही राजकारणामध्ये आपण एखाद्याला शब्द दिलाय वेळ दिली आहे ती शब्द वेळ पाळणे. पण आज मला वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये एकतर कोविडमुळे कार्यक्रम झाले नाही आणि जे कार्यक्रम डिक्लेअर झाले त्यातले 80% कार्यक्रम रद्द होतात. आता ते का होतात हे कुठली शिस्त नसल्यामुळे होतात. कार्यकर्त्यांना दिलेला वेळ न पाळल्यामुळे होतात. सत्तेला ग्रहित धरल्यामुळे होतात. मग शिस्तच नाही आहे तुमच्याकडे. करण्याची इच्छा नाही आहे. कार्यकर्ता जैसा राजा तैसी प्रजा. जैसा नेता वैसा कार्यकर्ता. जसे आम्ही तसे आमचे कार्यकर्ते जसे आम्ही तशी आमची जनता. त्यामुळे आत्ताची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती लोकांना स्पष्ट कळलेली. पंकजा मुंडे आरोप करत नाही. पंकजा मुंडे तर उलट शांत आहे. 2 वर्ष सगळे म्हणले ताई तुम्ही शांत बसा म्हणलं बघू खेळू द्या खेळू. नुसतं बॉल येईल आणि प्लेड प्लेड आणि पुढे काय. एखादा तर मारा विकासाचा छक्का. एखादा बजेट मोजायची 10-20 लाखाच्या बजेट मोजायची सवय लागलेली नाही. आज सत्तेत नसताना देखील प्रीतम ताईंनी उल्लेख केला आज केवढे नॅशनल हायवे आले. प्रत्येक जण पत्र दाखवेलच की कोणी मंत्र्याला पत्र लिहितो ते आम्ही लिहितो. मुख्यमंत्र्यांना पत्र आम्ही लिहितो. शरद पवार साहेबांना पत्र आम्ही लिहितो ना. वेगवेगळ्या मंत्र्यांना पत्र आमच्या विकासासाठी. पण तिथे पाठपिरावा करून कोण काम म्हणतं हे जनतेला स्पष्ट आहे. तुम्ही आधी सत्तेत होता. तुमचं केंद्रात सत्ता होती राज्यात सत्ता होती तेव्हा का जिल्ह्याची रेल्वे नाही झाली. तेव्हा का जिल्ह्यामध्ये विकास निधी नाही
तेलंगणा तेव्हा का मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तुम्हाला सुचली नाही? त्यामुळे ही जी परिस्थिती जगासमोर आहे, एवढंच नाही तर वैयक्तिक लोकांचे काम होत नाही। आज तुम्ही इथे सगळे नगरपंचायतला निवडून आले पण शेतीबाडीत करतात ना, नगरपंचायत म्हणजे आता ग्रामपंचायत पेक्षा मोठं झालंय थोडं, पण तुमच्या गावाकडे शेती होती, विमा मिळाला का तुम्हाला इतक्या वर्षात?